नमस्कार, मी धीरज बानवडे, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. भक्तीच्या मार्गाला मर्यादा नसतात. या मार्गावर मनुष्य असो की प्राणी, असे सगळेच चालू शकतात हे म्हणणे वावगे ठरू नये, कारण याची देही याची डोळा मूर्तिमंत प्रसंग घडते. गजानन महाराज यांच्या पालखीमध्ये संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी पांडुरंगाचे दर्शन घेऊन निघाली आहे, आणि त्यासोबतच थेट पंढरपूरहून चालतो एक श्वान कुत्रा. याला कुणी राजा म्हणते तर कुणी विठ्ठल. हा कुत्रा कुठून आला, कुणाचा आहे, कुणास ठाऊ, पण हा पालखीत पंढरपूरहून नेटाने चालतो. दर मजल करत वारकऱ्यासोबत शेगावच्या दिशेने उपूर वारा पावसात पांढऱ्या रंगाचा भारदस्त दिसणारा हा श्वान मुक्काम दर मुक्काम पंढरपूर पासूनच वारकरीच्या सोबत आहे. याचा लढा वारकऱ्यांना लागलाय. चालून चालून या श्वानाचे नखही झडून गेले आहे, पण याला काही फरक पडलेला नाही. वाटेत चालताना वारकरी जेव्हा थोडे वेळ विसावतात तेव्हा हाही त्यांच्या सोबत विसावतो, आणि मग पुन्हा वारकरी सोबत पुढच्या प्रवासाला चालायला लागतो. हा श्वान पालखीचा अविभाज्य घटक बनलाय. भक्तीच्या मार्गात हा श्वान आता निघालाय थेट शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनाला. देवानंद सानव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, शेगाव.